नमस्कार, श्री जय भवानी न्यूज चॅनल मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे प्रज्वल गायकवाड। महाराष्ट्रातील ग्रामीण शैक्षणिक राजकीय व कृषिविषयक माहितीचा घेतलेला थोडक्यात आढावा। आजची ब्रेकिंग वानिवडे, पावनाई, मोंड, टेंबवली व तळवडे गावातील नागरिक लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार। वानिवडे ते मोंड पूल, पावनाई ते तळवडे पूल, टेंबवली म्हणजेच मोंड तर ते मोंड या तिन्ही पुलांसाठी पंचक्रोशीतील नागरिक गेली अनेक वर्षे मागणी करत अद्याप या पुलांच्या बाबत काही होत नसल्याने या सर्व गावातील नागरिक येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या विचारात असून लवकरच या सर्व गावांमध्ये वाडीवर सभा तसेच सोशल मीडिया यामार्फत गावातील मतदारांना आव्हान करून सरकारला या गावाची काय ताकद आहे ते दाखवून देणार किंवा नोटला मतदान करणार आहेत। प्रमुख जिल्हा मार्ग 10 व प्रमुख जिल्हा मार्ग 12 जोडणारा वानिवडे ते मोंड खाडीवर उंच पातळीचा पूल मंजुरी मिळाली असून निधी गेली 2 वर्षे पडून आहे। दोन्ही बाजूने जोडणारे रस्ता जमीन संपादन झाली असून केवळ CRZ व कांदळवन तोडण्याची परवानगी मिळणे बाकी आहे। यासाठी 19 सप्टेंबर 2015 रोजी पंचक्रोशीतील नागरिकांनी खाडीपात्रात उतरून आंदोलन केले होते। प्रमुख जिल्हा मार्ग 12 व इलाका जिल्हा मार्ग 15 जोडणारा पावणाई ते तळवडे मोंड खाडीवर एकेरी पूल सन 2019-20 अंतर्गत नियोजन आता 2023-24 वाढीव निधी मिळण्यासाठी। प्रमुख जिल्हा मार्ग 10 व इलाका जिल्हा मार्ग 15 जोडणाऱ्या टेंबवली येथील मोंड ते मोंडतर या खाडीवर उंच पुलाचे बांधकाम करणे येणाऱ्या अर्थसंकल्प PWDने मंजुरीसाठी पाठविला आहे। गेली 4 वर्षे या गावांना जोडणाऱ्या 3 तरी होड्या कायमस्वरूपी बंद करण्यात आल्या आहेत, त्यामुळे पंचक्रोशीतील लोकांचे खूप हाल होत आहेत। श्री जय भवानी न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक प्रज्वल गायकवाड।